यंत्रमाग धारकांच्या वीज दर आणि कर्जावरील व्याज सवलतीची अंमलबजावणी तांत्रिक त्रुटींमुळे थांबली आहे. मात्र आठवडाभरात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन वीज सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी इथं पत्रकार परिषदेत दिली. अभ्यास समितीनं सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी होण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यंत्रमाग व्यवसाय अनेक अडचणीतून मार्गक्रमण करत असल्यानं राज्य शासनानं या उद्योगासाठी विविध सवलती मंजूर केल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रति युनिट 1 रुपये आणि त्यावरील यंत्रमागाला प्रति युनिट 75 पैशांची अतिरिक्त वीज सवलत निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं जाहीर केलं होतं. वीज सवलतीसाठी बंधनकारक केलेली ऑनलाईन ऑफलाईन नोंदणीची अटही मुख्यमंत्र्यांनी रद्द केली होती, परंतु तांत्रिक मुद्द्यांमुळे वीजदर सवलत अंमलबजावणीत अडथळा निर्माण झालाय. या संदर्भात आठवडाभरात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नवा अध्यादेश काढला जाईल आणि ठरल्यानुसार मार्च 2024 पासून वीज सवलतीची अंमलबजावणी होईल. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या कर्जावर 5% व्याज सवलत, मल्टी पार्टी कनेक्शन वीज सवलत, पोकळ थकबाकीवरील व्याज आणि दंड माफ करण्यासह शटललेस लूमसाठी सर्व कर्जावर 2% व्याज सवलत देण्याच्या शिफारशी केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी व्हावी यासाठी पाठपुरावा करत असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं. साध्या लूमला जसं 5% सांगितलं तसं शटललेस रूम तो रिपेअर असेल, तो एअरजेट असेल, वॉटर कुठलाही असेल, त्याला 2% व्याजाची सवलत वर्किंग कॅपिटल आणि टर्म लोनमध्ये अशी शिफारस आम्ही केलेली आहे. आम्ही MSEBकडे असलेला तुमचा पोकळ थकबाकीचा 2 महिन्याचा विषय जो आहे, पोकळ थकबाकी भरली आहे त्याच्यावरचं व्याज राहील तोही विषय घेतला आहे. त्याच्याशिवाय मल्टी पार्टीचा विषय घेतला आहे आणि हा स्वतंत्रपणानं 1.75 रुपये मागच्या निघालेल्या चेअरमधला तो कागद कमी करणं आहे. त्याचा स्वतंत्र निर्णय घ्यायसाठी ती पैसे झाल्या त्या आठवड्याभरात त्याचा निर्णय लागेल. आणि दुसरा निर्णय जो इतर मागण्यांचा आहे तो कॅबिनेटला चाललाय, कॅबिनेटला माहिती गोळा करायचं काम चालू आहे. यंत्रमागधारक संघटनांचे पदाधिकारी विनय महाजन, राजगोंडा पाटील, प्रकाश गौड, विश्वनाथ मेटे यांनी संकटाच्या गर्तेत सापडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी जाहीर सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची गरज आवाडे यांनी व्यक्त केली. यावेळी राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, सुनील पाटील, बाळासाहेब कलाकते उपस्थित होते.